मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक आज माझ्या सोबत आहेत आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष, ज्यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा आहे, असे विवेक भाऊ पंडित. आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात. विवेक भाऊ नमस्कार. नमस्कार. विधानसभेची आचारसंहिता जवळजवळ लागल्यात जमा आहे. सरकार पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जाते. आपण आदिवासी विभागाच्या प्रश्न सोडवण्याच्या आढावा समितीवर होतो, आपण यावर समाधानी आहात? मी राज्यस्तरीय आढावा समितीचा अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यानंतर मला 2-2.5 महिनेच फक्त काम करण्यासाठी मिळाले. त्यात अतिवृष्टी, आणखी काही प्रश्न तात्कालिक, याच्यामुळे काही जवळपास महिनाभर व्हायला गेला. त्यामुळे प्रत्यक्ष 1.5 महिनाच मला त्या अर्थाने काम करता आलं असं आपण म्हणू. त्या 1.5 वर्षामध्ये प्रश्न सोडवणं, 1.5 महिन्यामध्ये प्रश्न सोडवणं ही काही जादूच्या कांडीसारखी गोष्ट नाही. मी एवढं सांगेन की राज्यातल्या आदिवासी विकास विभागाचे प्रश्न काय आहेत त्याचं आकलन मला बऱ्यापैकी झालं. कारण या आधी जे मी काम करत होतो ते त्या व्यवस्थेच्या बाहेर राहून करत होतो, तर व्यवस्थेच्या आतमधून त्या समस्यांकडे मला पाहता आलं आणि त्या दृष्टीने काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबतची काही मतं ही त्या निर्णयाप्रती मी आलो. तरीही अजून मला त्या प्रश्नांचं पुढचं आकलन व्हायला आणि नेमकी उत्तरं त्याची शोधायला काही काळ जावा लागेल. त्यामुळे आता जे झालेलं आहे, जे मी काही जे काम केलं ते जवळपास निम्मा महाराष्ट्र आदिवासी भागात, म्हणजे 8 जिल्हे माझे मिळून झाले. त्या 8 जिल्ह्यामध्ये पहिली फेरी झाली. त्याच्यानंतर मला किमान 2-3 फेऱ्या त्या प्रत्येक जिल्ह्यात कराव्या लागतील. प्रश्न असा आहे की आदिवासी विकास विभागाशी संबंधित जवळपास 23 विभाग येतात. म्हणजे राज्यातला क्वचित असा एखादा भाग आहे की जो आदिवासी विकास विभागाशी संबंधित येत नाही. त्यामुळे या 23 विभागांच्या समस्यांचं आकलन, त्यांच्याकडे असलेल्या योजना, त्यांच्या अंमलबजावणीतल्या त्रुटी, यशस्वी झालेल्या योजना, त्यानंतर आता आदिवासी युवकांच्या, युवतींच्या, शेतकऱ्यांच्या यांच्या समस्या, कुपोषणाच्या संदर्भात राज्यभर असलेल्या निर्णया ठिकाणीचं वास्तव, हे सगळं पाहता फार मोठे धोरणात्मक बदल हे करावे लागणार आहेत. आणि 1.5 महिन्यामध्ये मी धोरणात्मक बदलाच्या संदर्भामध्ये छोटस टिपण तयार करू शकलो. याच्या पलीकडे मला काही फारसं करता आलेलं नाही. तरी ज्यात मला यश मिळालं असं मी म्हणेन की जे बऱ्याच काळ प्रलंबित असलेले असे प्रश्न होते, म्हणजे आपण प्रशासकीय लिथार्जी, प्रशासकीय अनास्था, एका विभागाच्या दुसऱ्या विभागाशी नसलेला परस्पर संबंध तो निर्माण करता आला आणि त्यातून नाशिक सारख्या जिल्ह्यामध्ये, गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये किंवा मेळघाटला, आपल्या पालघरला त्यातले काही प्रश्न सुटले. परंतु ते त्या मानाने जर आपण पाहिलं प्रश्नांचा एकूण आवाका, तर ते फारसं करता आलेलं नाही. त्यामुळे बरंचसं करणं बाकी आहे. मी असं म्हणेन की ही सुरुवात झालेली आहे. आता जर पुढे मला संधी मिळाली तर निश्चितपणे त्याचा अजून 5-6 महिन्याचा कालावधी हा मला त्या आकलनाकरता द्यावा लागेल, नेमक्या प्रश्नांचे उत्तर शोधायला द्यावा लागेल. प्रशासनाच्या निर्णय पातळ्यांच्यावर मला मी बोलतोय ते बोलणं मला पूर्ण करायला लागेल. जे संस्था, संघटना व्यवस्थेच्या बाहेर राहून काम करत आहेत त्यांचा दृष्टिकोन त्या प्रश्नाच्या सोडवणुकीकडे कसा आहे ते बघावं लागेल आणि मग त्या निष्कर्षाला आपल्याला येता येईल. आणि त्यानंतर शासनाचं काम जे आहे ते शासनाला करणं, आदिवासी विकास विभाग आणि इतर संबंधित विभागांमध्ये शक्य होईल. प्रश्न असा होता की हे जे सरकार जे आहे हे खरंच हे सगळं करण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेत आहे का, त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? कारण असो की जव्हारमध्ये 91-92 जे वावर वागणी घडलं तिथून तर आतापर्यंत ज्या समस्या होत्या त्या तसेच तशा आहेत. तुम्ही आता बाहेर राहून काम करत होता, आता आत राहून काम करताय. आम्हाला उत्तर यायचं पाहिजे
की हे जे सरकार आहे हे सरकार आदिवासींच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेते का आणि तुम्ही सरकारच्या बाबतीमध्ये त्यांच्या ध्येय धोरणामध्ये समाधानी आहात का? मी त्या बाबतीमध्ये उदाहरण देऊन असं सांगेन की सरकारची इच्छा मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे, जर तशी इच्छा नसती तर माझ्यासारख्या एका आंदोलकाला त्यांनी या आढावा समितीचं की ज्या या 23-24 विभागांचं अंतर्गत काय ते निरीक्षण करणं आणि त्याच्या प्रश्नांचा शोध घेणं, त्यातल्या त्रुटी शोधून काढणं ही जबाबदारी त्यांनी माझ्यासारख्याकडे दिली नसते. ती माझ्याकडे दिली आहे. याचा अर्थ मी असा समजतो की ज्या शिफारशी मी व्यवस्थेमधल्या निर्णय पातळीवरच्या लोकांशी बोलून शिफारशी सरकारला करीन, त्या शिफारशी सरकार सकारात्मक पद्धतीने घेईल आणि त्यासाठीच आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टी कराव्या लागतील. मुख्यतः सरकारची इच्छाशक्ती नसते ते कोणत्या बाबतीमध्ये नसते तर सगळी इच्छाशक्ती आहे असं दाखवलं जातं, परंतु आर्थिक बाब आली की त्या ठिकाणी घोडं अडतं. आदिवासी विकास विभागाच्याकडे ती अडचण नाही आहे. आदिवासी विकास विभागाकडे जवळपास 9% निधी राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या हा आदिवासी विकास विभागाकडे येतो. साधारणतः दरवर्षी 9,000 कोटी रुपये हा आदिवासी विकास विभागाकडे निधी आहे. तो बऱ्याच प्रमाणामध्ये अखर्चित राहतो. 2-3 वर्ष एजन्सीजकडे, म्हणजे उदाहरणार्थ जिल्हा परिषदेकडे पैसे दिले तर जिल्हा परिषदेकडून ते खर्च व्हायचं काम 2-3 वर्ष चालतं. त्याच्यावर नियंत्रण नाही. त्यांच्याकडून जी युटिलायझेशन सर्टिफिकेट्स यायला पाहिजे ती येत नाही. त्यामुळे एजन्सीजचं जे कोऑर्डिनेशन आहे ते एजन्सीजचं कोऑर्डिनेशन आवश्यक आहे. म्हणजे निधीची कमतरता या ठिकाणी नाही आहे, ती प्रशासकीय इच्छाशक्तीला बळ देणं आणि प्रशासनाकडून ते काम करून घेणं याची आवश्यकता आहे. दुसरं, समजा आपला निधी कमी पडला तर केंद्र सरकारचा विशेष निधी आदिवासी विकास विभागाला मिळू शकतो. तो आणण्याचा प्रयत्न आपल्याकडे जर झाला तर आदिवासी विकास विभागाकडे निधीची कमतरता असणार नाही. म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी जर ठरवलं की हे काम करायचं आहे तर ते काम करायला निधीची कमतरता त्यांना नसल्यामुळे त्यांच्याकडे इच्छाशक्ती निश्चितपणे जी आहे ती कामी लागू शकेल. भू आता त्याच्यातून असा प्रश्न निर्माण होतो आमच्या प्रेक्षकांना, तो प्रश्न पडेल की 9,000 कोटींचं बजेट असताना ते दरवर्षी 91-92 पासून हे एवढं बजेट आहे, एवढा खर्च होत असताना की एवढं बजेट असताना आदिवासींचा विकास का झाला? याचं कारण पहिलं असं आहे की विकास होण्याकरता विकासाच्या ज्या योजना आखायला पाहिजेत त्या योजना आपल्याकडे नव्यानं अशा काही आखल्या गेलेल्या नाही. आता पिढी नव्याने येते. पूर्वीचं 10-20 वर्षापूर्वीचं शिक्षणाचं प्रमाण आणि आताचं शिक्षणाचं प्रमाण हे वाढलेलं आहे. म्हणजे आता सुशिक्षित आदिवासी बेरोजगार हा तयार झालेला आहे. मग त्यांच्याकरता योजना कोणत्या, त्यांच्याकरता कौशल्य कोणती जी त्यांच्या भागामध्ये राहून त्यांना करता येईल? आदिवासींच्या मध्ये मी सर्वकडे गेलो त्यावेळेला मला मी आयटीआयला भेटी दिल्या. तर आयटीआयमधून जे प्रशिक्षित होऊन जे बाहेर पडतात ते पुन्हा एकतर नोकरीच्या शोधात लागतात आणि मग निराश होतात. त्यांना जेव्हा बाहेर जात जायचं संधी आयटीआयने दिली, उदाहरणार्थ मेळघाटमध्ये आयटीआयने त्यांना पुण्याला काही विद्यार्थ्यांना पाठवलं, फार कमी विद्यार्थी पुण्यामध्ये सेटल झाले, बाकीचे सगळे परत आले. कारण त्या बाहेरच्या जगामध्ये जाऊन त्या ठिकाणी राहणं, त्या जीवनशैलीशी जुळवून घेणं हे अजूनही आदिवासी युवकांना जमत नाही. एक तर ते कसं करायचं हा प्रश्न आहे. दुसरा असं की त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होईल या दृष्टीने त्यांच्या अशा आकांक्षा लक्षात घेऊन ते काय करू शकतील हे लक्षात घेऊन नव्यानं योजना काही आखण्याची आवश्यकता आहे. आणि ते काम मला असं वाटतं की मला करावं लागेल. ते जर झालं तर आदिवासींचा विकास होऊ शकेल. शेवटी विकासाचा आपण मापदंड कशावर मोजणार आहोत तर बालमृत्यू किती कमी झाले, माता मृत्यू किती कमी झाले, अर्भक मृत्यू किती कमी झाले, त्यानंतर दारिद्र्याचं प्रमाण किती कमी झालं, या सर्वांच्यावर आपण विकासाचं हे मोजतो, मापदंड येत नाही. आता हे मापदंड सगळे जे जाऊन भेटतात हे दारिद्र्याशी जाऊन भेटतात. म्हणजे मग दारिद्र्य निर्मूलनाकरता काय करावं लागेल? आदिवासींचं जीवनमान उंचावायचं असेल तर त्यांच्याकडे पुरेसा पैसा हा घरामध्ये आला पाहिजे. तो यायचा असेल तर ज्यांच्याकडे शेती आहे
त्या शेतीचा विकास आणि त्याला बाजारपेठ ही उपलब्ध करून देण्याकरता काय करायचं, त्यांची कौशल्य शेतीतली आधुनिक शेतीतली कौशल्य ही त्यांची कशी विकसित करता येतील आणि पुन्हा त्यांना मार्केटची जोड बाजारपेठेची जोड त्यांना कशी देता येईल, हे सर्वात मोठं आव्हान मला दिसत. दुसरं असं की आता सेवा क्षेत्र वाढत आहे, तर वाढत्या सेवा क्षेत्रामध्ये आदिवासींना कुठे कुठे संधी आहे आदिवासी युवकांना ते पाहून त्या दृष्टीने आखणी करणं, हे जर झालं तर आदिवासींचा विकास होऊ शकेल. कारण हा भाग सगळा आदिवासींचा आपण जो म्हणतो हा बहुसंख्य दुर्गम भाग आहे, म्हणजे ज्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी नाही, इलेक्ट्रिसिटीचा तुटवडा आहे, दळणवळणाची साधनं कमी आहेत, हे सगळं लक्षात घेता आपल्याला त्यावर जास्त भर द्यावा लागेल या सर्व गोष्टींच्यावर. आणि ते जर दिलं तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी विकास हा जलद गतीनं करायला निश्चित वाव आहे. मी भाऊ प्रश्न असा होता की अजूनपर्यंत हा विकास का झाला नाही, याच्यामध्ये लूप होल्स काय, कारण काय? म्हणजे आम्ही असं सातत्याने आरोप करतोय की जेवढा आदिवासी विकासचा निधी जो येतो त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतोय, म्हणजे अधिकाऱ्यांचा विकास होतो. म्हणजे आजही पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतरही जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये चाललेला भ्रष्टाचार आणि त्याच्यानंतर खाली झिरपत असलेलं जे सगळं बघितलं, तर हा निधी सगळा वाया जातोय, याच्यावर काही कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न पण केला. माझ्या लक्षात असं आलेलं आहे की विविध विभागांच्या मध्ये जो समन्वय पाहिजे त्या समन्वयाचा एकूणच अभाव आहे. तो समन्वय ठेवण्याचं काम हे प्रामुख्यानं राज्य सरकारच्या वतीनं पालकमंत्र्यांनी करायचं आहे, त्यामुळे त्या बाबतीमध्ये शासनाला काही मार्गदर्शक सूचना देऊन वाढावा सातत्यानं घेणं, म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे, त्याचं अंतर वाढलं पाहिजे, आढावा घेणं, तो क्रिटिकली आढावा घेणं. माझ्या लक्षात असं की आढावा घेताना ते विभाग हे आढाव्यासाठी तयारी करतात, त्यावेळेला ते सुपरफिशियल जे वरवर त्यांना दाखवायचं आहे ते, म्हणजे विशेषतः आढावा घेणारा मंत्री असेल, आढावा घेणारा मी अध्यक्ष असेल, तर मला पुश करण्याकरता जे प्रेझेंटेशन होतं हे उपयोगाचं नाही, ते क्रॉस चेक केलं गेलं पाहिजे. म्हणजे आढावा घेण्याच्या आमच्या पद्धती ज्या आहेत त्या बदलल्या गेल्या पाहिजेत. प्रत्यक्ष काहींना जावं लागेल, विशेषतः जिल्हाधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, यांना काही योजनांसाठी प्रत्यक्ष योजना जिथे राबवल्या जातात त्या ठिकाणी जाऊन त्या खरंच अशा राबवल्या गेल्या, फक्त जिल्हा स्तरावर आढावा घेतला, तर मग आपल्याला जो दुसरा सोर्स आहे आपल्या माहितीचा तो जर मिळाला नाही तर अधिकारी सांगतील त्यावर विश्वास ठेवावा लागतो. म्हणजे याची जी मूळ सगळी कारणं आहेत ती प्रशासकीय यंत्रणा कशा पद्धतीने कार्यक्षम करायची आणि ती प्रशासकीय यंत्रणा काम करते की नाही याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम मंत्रिमंडळाने किंवा त्या संबंधित मंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना कसं ठेवायचं या सर्व बाबीवर हे अवलंबून राहील. जर तसं झालं नाही तर मग पैसा कितीही खर्च झाला तरी तो कसा खर्च झाला हे कळणार नाही. आकडा कळेल 100 रुपयापैकी 90 रुपये खर्च झाले, पण ते 90 रुपये खर्च कसे झाले हे कळलं नाही. आपल्याकडे खरं म्हणजे फलनिष्पत्ती अर्थसंकल्प ही कल्पना मांडली गेली, दुर्दैवानं फलनिष्पत्ती अर्थसंकल्प आजही येत नाही. म्हणजे आउटपुट बजेट, प्रत्येक बजेटच्या वेळेला गेल्या वेळेला झालेल्या खर्चाचं आउटपुट काय हे मांडलं गेलं पाहिजे, आणि ते जर मांडलं गेलं आणि प्रत्यक्षामध्ये त्याची तशी कार्यवाही झाली तर होणारा खर्च व्यवस्थितपणे होतो की नाही याच्यावरती लक्ष ठेवलं तर 100% जरी यश मिळालं नाही तरी आज जर 10-20% मिळत असेल ते 50% जरी जायला हरकत नाही, आणि 50% यश जरी मिळालं तरी मी म्हणतो की फार जलद गतीने विकास झाला आपल्याला असं समजायला लागेल. कारण आज जी व्यवस्था आहे ती जादूची कांडीसाठी पटकन बदलणं शक्य होणार नाही. दुसरी गोष्ट एक माझ्या लक्षात अशी आली की दुर्गम भागामध्ये जाण्याकरता अधिकारी उत्सुक नसतात, त्याची कारणं आहेत, एक तर दळणवळणाची साधनं नाहीत, त्यांची मुलं शिकणारी असतात, शिवाय कनेक्टिव्हिटी अनेक ठिकाणी नाही, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, सिव्हिल हॉस्पिटल असतील, ग्रामीण रुग्णालय असतील, त्यामुळे त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जायला पाहिजे. जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्त्रीरोग तज्ञ आणि बालरोग तज्ञांची वाढ आहे. आता जर ही अशी राहिली तर त्यांना निवासाची व्यवस्था चांगल्यापैकी पद्धतीने करून देणं ही
ही शासनाची जबाबदारी की ते जर पोस्ट ग्रॅज्युएट झालेले गायनेकॉलॉजिस्ट पीडियाट्रिशियन्स असतील आणि ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागामध्ये जायला तयार असतील तर त्यांचं केवळ मानधन वाढवणं यांनी वाढणार नाही, त्यांना सुविधा आपल्याला उपलब्ध करून द्यायला म्हणून अशा काही गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्या जर केल्या त्याकरता सुद्धा निधी उपलब्ध होऊ शकतो. आश्रमशाळांच्या बाबतीत आपण म्हटलं तर आश्रमशाळा दुर्गम भागामध्ये जास्त आहेत आणि बहुतेक आश्रमशाळांच्या मध्ये शिक्षक राहत नाही, मग ते तालुक्याच्या जागी जिल्ह्याच्या जागी राहतात आणि येतात, मग त्यांना येण्याला वेळ लवकर मिळण्याचा वेळ याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. त्याच्यामुळे आता एक कल्पना आम्ही अशी मांडली की ह्यात जर आश्रमशाळा आहे तर ते मुलं येणार आहेत घरातून स्थलांतरित होणार तर ती घराच्या जवळ कशाला पाहिजे. तालुक्याच्या ठिकाणी सर्व आश्रमशाळांचा एक एज्युकेशन हब तयार करा की मुलगा पहिलीच आला की ग्रॅज्युएट होऊन तिथून बाहेर पडेल आणि तालुक्याच्या ठिकाणी जर असेल की जे दळणवळणाचे साधन आहे, कनेक्टिव्हिटी आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, शिवाय मॉनिटरिंग सोपं जाईल तर हे बदलू शकेल. म्हणजे अशा काही गोष्टी ज्या आहेत या शासनाला स्वीकाराव्या लागतील, त्या जर स्वीकारल्या तर मला असं वाटतं की बदल जो आतापर्यंत झाला नाही दृष्टिकोन, कारण आपण जे पूर्वी झालं ते पुढे चालत ठेवलं, त्याचं जे मूल्यांकन व्हायला पाहिजे ते झालं नाही की यात कमतरता आहे, का कमतरता आहे ती दूर करण्याकरता काय करायचं अशी जर उत्तरं शोधली आणि ती उत्तरं मी तुम्हाला सांगतो तसं की उत्तरं आपल्याला जे प्रश्न जे सोडवणार आहे त्यांच्याकडून उत्तरं घ्यावी लागतील. आम्ही काही अकॅडमिशियन सांगितले त्यांना सांगितलं रिसर्च करा तर त्यांची उत्तरं ही आपल्याला योग्य मार्गाने मिळणार नाही. उदाहरणार्थ अंगणवाडी सेविकेला विचारलं तुझे प्रश्न काय, ती कटिंग एज आहे म्हणजे आपल्या पेनाची जशी लीब आहे की पेन किती वजन चांगलं आहे आपला लीब महत्वाची, तसं रोजगार हमी सेवक, अंगणवाडी सेवक, ग्रामसेवक, तलाठी हे सर्व आपले स्थानिक पातळीवरचे शासनाचे सर्वात कनिष्ठ पातळीवरचे अधिकारी आहेत पण तेच सगळे राबवणारे आहेत, तर त्यांना जर विचारलं आपण काय करायला पाहिजे तर ते बऱ्यापैकी आपल्याला उत्तर त्याची देऊ शकतील. आज जो आढावा घेतला जातो त्यात हे नसतात कुठेही मॅनेजरियल लेवलचा आढावा घेतला जातो, जिल्हास्तरीय आढावा घेतला जातो, फार फार तालुकास्तरीय आढावा घेतला जातो, पण त्याच्या खाली जाऊन जे त्यांच्याकडून फीडबॅक पाहिजे प्रत्यक्ष राबवणाऱ्याकडून तो जर घेतला तर पण याला काही आपल्याला काळ द्यावा लागेल आणि योजना व्यवस्थितपणे आखाव्या लागतील. आदिवासी युवकांच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी बोलून त्यांच्या आशा आकांक्षा लक्षात घेऊन त्यांच्या मर्यादाही लक्षात घेऊन हे जर आखलं तर शक्य आहे असं मला वाटतं. विषय आपला राजकारणापासून सुरुवात झाला, तुम्ही उत्तर दिलं की मुख्यमंत्र्यांच्या जर मनात नसतं विकास करण्याचं तर मला राज्यमंत्री पदाचा दर्जा देऊन गॅस समितीच्या अध्यक्षपदावर घेतलं नसतं. आमचा असा आरोप आहे की या जिल्ह्यामध्ये किंवा ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यामध्ये विवेक पंडित आणि श्रमजीवी संघटना ही सतत शासनाच्या विरोधामध्ये काम करत होती, आंदोलन करत होती, विविध प्रश्नांवर आवाज उठवत होती. तो आवाज बंद करण्याचा जो प्रयत्न आहे तो मुख्यमंत्र्यांनी केला आणि विवेक पंडित गप्प बसले असाही आरोप होतो. असं आहे की मी गांधीजी हे माझे आदर्श आहेत, म्हणजे जे ज्यांच्या पुढे समोर बघून मी सामाजिक काम करतो त्यात महात्मा गांधी आहेत, साने गुरुजी आहेत, एस एन जोशी आहेत आणि त्यांचा विचार हा माझ्या मनामध्ये कायम आहे. गांधीजींचं एक महत्वाचं वाक्य सातत्याने आमच्या डोक्यात, संघटनेच्या प्रत्येकाच्या डोक्यात आहे, म्हणजे आम्ही गोकुळ संघटनेमध्ये घेतो, शिबिरामध्ये घेतो, कोऑपरेट वेअर यू कॅन अँड रेझिस्ट वेअर यू मस्ट, जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे सहकार्य करा, शासनाला करा, कोणालाही करा जिथे शक्य आहे आणि ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी संघर्ष करायचा असेल तर संघर्षच करा, त्या ठिकाणी तडजोडी करू नका. शासनाच्या विरोधी आमचा जो संघर्ष राहिला गेला 40 वर्षाचा त्याचं कारण आम्हाला शासनाकडला जो प्रतिसाद होता, अगदी सुरुवातीला वसंतदादा पाटलांचा काळ वगळला तर सातत्यानं आम्हाला शासनाचा विरोध राहिला आमच्या कामाला. खरं म्हणजे आमचं काम हे कायद्याच्या अंमलबजावणीचं काम होतं, बेसिकली आमची काही व्यवस्था उठवून टाकण्याचं काम आम्ही करत नाही, व्यवस्थेच्या मध्ये राहून त्या चौकटीत राहून लोककल्याणकारी काम कसं करता येईल या दृष्टीने आमचं काम आहे. त्यामुळे शासनाचा विरोध आम्हाला असायचं खरं म्हणजे कारण नाही,
परंतु आपल्याकडे व्यवस्थेची पकड अशी आहे की प्रस्थापित हे शासनामध्ये आहेत आणि ते प्रस्थापित त्यांची सत्ता जरा सुद्धा ढळू देत देण्यासाठी आमच्यासारख्या संघटनांना दाबण्याचा प्रयत्न करतात. स्वाभाविकपणे ज्या वेळेला संघटनेला दाबलं जातं तर तितक्याच जोरात ती उफाळून देते. ज्या ज्या वेळेला संघटनेवर अन्याय झाले, संघटनेला दाबण्याचा प्रयत्न झाला, त्या वेळेचा अनुभव असा की संघटना दुपटीनं वाढली. हा निसर्गाचा नियम आहे की तुम्ही चेंडू जितका खाली आदळाल तेवढा तो वर उफाळून बाहेर येईल. तसं आम्ही उफाळून आलेलो आहोत. त्यामुळे शासनाला ज्या वेळेला संघर्ष, उदाहरणार्थ विलासराव देशमुखांच्या काळामध्ये किंवा मनोहर जोशींच्या काळामध्ये, त्यांनी आंदोलनानंतर प्राथमिक शिक्षणासाठी आम्हाला सहकार्याचं आवाहन केलं, आम्ही केलं. मी स्वतः राज्यातली महात्मा फुले शिक्षण हमी योजना ड्राफ्ट केली आणि ती शासनानं स्वीकारली. राजीव गांधींच्या काळामध्ये माझा राजीव गांधींच्या बद्दलचा अनुभव इतरांपेक्षा अतिशय वेगळा आहे. तो एक अतिशय संवेदनाक्षम पंतप्रधान होते असं माझं स्वतःच मत आहे. त्यांनी, कारण मी 2-3 कमिटीजवर त्यावेळेला केंद्र शासनाच्या होतो आणि हा जो पैसा 17 पैसे फक्त आदिवासींपर्यंत म्हणजे लोकांपर्यंत पोहोचतात हे जे राजीव गांधींचं मत होतं त्या संदर्भात आमची बैठक होती. त्यामध्ये राजीवजींनी विचारलं की काय केलं पाहिजे यासाठी, तर बऱ्याच लोकांची बरीच मतं आली. मी त्या ठिकाणी जे मत मांडलं ते राजीवजींनी स्वीकारलं. त्यांनी, माझं म्हणणं असं होतं की ज्यांच्यासाठी या योजना आहेत त्यांना त्या कळल्या पाहिजे योजना काय, आणि त्या योजना जर शासनाचे अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचत नसतील तर त्या अधिकाऱ्यांच्या विरोधी संघर्ष करण्याकरता शासनानं त्यांना सहाय्य केलं पाहिजे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे राजीवजींनी मला सांगितलं की आपण या संदर्भात योजना तयार करून द्या आणि मी ऑर्गनायझिंग रुरल पुअर, गरिबांना संघटित करण्याची योजना शासनानं त्याकरता स्वयंसेवी संस्थांना 30,000 रुपयाचं अनुदान द्या, त्या लोकांचं शिक्षण घ्या, शिक्षण प्रशिक्षण आयोजित करा, आवश्यकता वाटली तर मोर्चा स्पॉन्सर्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं करा. आणि राज्य देशभरामध्ये एक चांगली लाट त्याच्यामुळे तयार झाली. त्यामुळे जिथे जिथे सरकारनं आमच्याकडे सहकार्य मागितलं तिथे ते आम्ही सहकार्य केलं. या मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये सुद्धा आम्ही संघर्ष केला. आपल्याला कल्पना आहे 1.5 वर्ष म्हणजे या मुख्यमंत्र्यांची गाडी कोणी अडवली असेल असं मला वाटत नाही. ती श्रमजीवी संघटनेने अडवली ठाण्याला, व्यासपीठावरून या मुख्यमंत्र्यांना उतरायला भाग पाडलं आणि ठाण्यालाच. आपल्याला कल्पना आहे की इथल्या पालकमंत्र्यांना 1.5 वर्ष जवळपास जवळ मोकाळा बंद होतं. कुपोषणाच्या प्रश्नावर आणि वनजमिनीच्या प्रश्नावर आम्ही शासनाला सळ करून सोडलं, परंतु प्रत्येक वेळेला जवळपास 3-3.5 तास मुख्यमंत्र्यांनी आमच्या सहकार्यांच्या सोबत बसून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. आता हे मला त्या अर्थानं नवीन होतं की मी संघर्ष करतोय. त्यानंतर मुख्यमंत्री 3-3.5 तास बसून समजून घेतात आणि त्याच्यावरती काही इलाज काढण्याचा प्रयत्न करतात. ते इलाज काढल्यानंतर ते जेव्हा पुन्हा इलाज पोचत नव्हते तेव्हा पुन्हा संघर्ष केले, तेव्हा पुन्हा त्यांनी चर्चा केली. अशा पद्धतीने ज्या वेळेला त्यांनी केलं आणि नंतर मग त्यांनी जेव्हा सांगितलं की तुमचे प्रश्न बरोबर आहेत तुम्ही घेता ते मलाही पटलेले आहेत. आता माझी मर्यादा अशी आहे की यात मला मदत पाहिजे तुमची की करायचं कसं सर. आणि म्हणून त्यांनी आधी आदिवासी विकास महामंडळाचं अध्यक्ष मला करायचं ठरवलं आणि मंत्रिमंडळामध्ये तसा बदल करून घेतला. त्या कारण आपल्या आदिवासी विकास महामंडळाच्या संरचनेमध्ये कॅबिनेट मिनिस्टर हद्दीचा अध्यक्ष असतो, पदस्थ अध्यक्ष असतो, त्यात बदल केला आणि शासन नेमेल ती प्रतिम ती व्यक्ती असं म्हणून त्यांनी माझ्या करता तो बदल केला. परंतु त्यामध्ये काही राजकारण झालं, मी त्यात जाऊ इच्छित. आणि त्यानंतर मग जवळपास वर्षभर विचार केल्यानंतर या आढावा समितीची कल्पना ही त्यांनी मांडली आणि मी त्याला होकार दिला. कारण मला काही महामंडळात किंवा कुठल्या योजना राबवण्यामध्ये काही फार इंटरेस्ट नव्हता, उलट हे चांगलं त्यांनी माझ्याकरता तयार केलं की ज्यामध्ये मी जे प्रश्न रस्त्यावर घेऊन लढतोय आणि माझ्यासारखे लोक जे काही राज्यभर लढत आहेत त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे आणि ते प्रशासनाकडून सोडवण्याच्या दृष्टीनं काय उपाययोजना करायची यासाठी त्यांनी माझ्याकडे जर सहाय्य मागितलं असेल तर ते सहाय्य देणं हे माझं आद्य कर्तव्य ठरतं. त्या दृष्टीने मी त्याच्याकडे पाहिलं आणि आपल्याला आठवत असेल की आजही जर संघटना जिथे आवश्यक आहे तिथे आजही संघर्ष करते, विशेषतः कालच तलासरीला त्या शौचालयाच्या भ्रष्टाचाराच्या बाबत संघटनेनं टर्मिनल मोर्चा काढला होता.
अशा अनेक ठिकाणी संघटना ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी संघटना संघर्ष करते, परंतु जिथे आवश्यक आहे तिथे सहकार्याचा हात येईल. संघटनेची धार जी ती बोथट करण्याचा प्रयत्न केला होता ती झाली नाही असं तुमचं म्हणणं आहे? याच कारण असं की संघर्षाकरता संघर्ष ही संघटनेची भूमिका नव्हती. जर संवादाने प्रश्न सुटत असतील तर पहिल्यांदा संवादाला प्राधान्य द्या. संवादाने जिथे प्रश्न सुटत नाही संघर्षाने सुटेल तर मग संघर्ष हे हत्यार आहे, माध्यम आहे, संघर्ष हे अंतिम साध्य नाही आहे. त्यामुळे संघर्षाची धार कमी होण्याचा प्रश्न नाही. जर वन जमिनीच्या प्रश्नाला गती मिळाली तर आम्हाला आनंद आहे. ती गती मिळत नव्हती म्हणून संघर्ष होता. आता जर ती गती मिळत असेल तर आमचे लोक सर्वकडे जाऊन सहकार्य करून ते जलद गतीनं कसे पट्टे नावावर करता येतील या दृष्टीने प्रयत्न करतात. संघटना स्वतंत्र आहे आणि संघटना स्वतंत्र राहील त्यांची यंत्रणा संपूर्ण स्वतंत्र आहे. त्यात मला जेव्हा माझ्याकडे सल्ला मागतात तेव्हा मी देतो. त्यांनी मागितला नाही तर मी सल्ला देत नाही. कारण मी गेले 20 वर्ष संघटनेचा मी पहिल्यांदा अध्यक्ष होतो 82 ते 84 काळात. त्यानंतर मी संघटनेचा पदाधिकारी नाहीये. 84 पासून पदाधिकारी नाही याचा अर्थ मी संघटनेत नाही असं नाही, परंतु संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना स्वातंत्र्य पाहिजे. ती लोकशाही मार्गाने टिकली पाहिजे, लोकशाही मार्गाने पुढे गेली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे त्या अध्यक्षांना तिथल्या जनरल सेक्रेटरीला जेव्हा वाटतं की माझा सल्ला घेतला पाहिजे त्यावेळेला ते सर्वसाधारण सभेत असेल खाजगीत असेल ते माझ्याकडे सल्ल्याला येतात आणि माझा मला जो योग्य वाटतो तो सल्ला मी त्यांना देतो. तो त्यांनी मानलाच पाहिजे असा माझा आग्रह नसतो. तो जरी नाही मानला तरी मी त्यांच्या बरोबर राहतो. तुम्हाला जे अध्यक्षपद दिलं होतं ते हे डोळ्यासमोर ठेवून दिलं होतं की वसईचं जे राजकारण आहे तुम्ही बाकी वेळेस आमदार होतात अनेक वेळा निवडणुका लढलात, यावेळेस विवेक पंडित विधानसभा मतदारसंघामधून उभे राहतील तर त्यांना तिकीट द्यायचं आणि हितेंद्र ठाकूरांना हरवायचं असं एक मास्टर प्लॅन तयार होता असं बोललं जात. मात्र आता विवेक पंडित यांचाच पत्ता कट झालेला दिसतो कारण ती जागा शिवसेना दिलेली आहे आणि विजय पाटील यांना निवडणुकीचे संकेत दिलेले. म्हणजे मागच्या वेळेस आमदार तुम्ही होते, मागच्या वेळेस तुम्ही निवडणूक लढलेले आहेत, यावेळेस निवडणुकीच्या रिंगणातून तुम्ही बाहेर आहात. लोकांचा असा समज झाला हे मान्य मला, परंतु मी त्याचं खंडन केलं नाही कारण प्रत्येक गोष्टीचं खंडन करण्याची आवश्यकता नाही. मुळात याची मुख्यमंत्र्यांना देखील कल्पना आहे की मी निवडणुकांसाठी कुठलंही काम करत नाही. जर निवडणुकांसाठी काम केलं असतं तर मी आज बाकीचे लोक जे करतात ते सोडून मी जवाहरला येऊन या कुपोषित मुलांचं काम करत बसलो असतो. माझ्या आयुष्याचं ध्येय राजकारण नाहीये. मला आदिवासींचा गरिबांचा शेतकऱ्यांच्या विकासाकरता मी मला वाहून घेतलेले, त्यामुळे माझं उद्दिष्ट स्पष्ट आहे. त्याच्यात मी कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही. म्हणून मला हे जे पद दिलं हे आदिवासी विकासा संदर्भात होत, ते मी स्वीकारलं आणि ते मी आनंदाने करतो. ते देताना माझ्याही डोक्यामध्ये की मला यामुळे विधानसभा लढवायची आहे, त्यासाठी मला ताकद मिळेल किंवा मुख्यमंत्र्यांच्या की हे दिल्यानंतर वसईचं हे अशी काही कल्पना नव्हती, असा विचारही नव्हता, अशी चर्चाही नव्हती. म्हणजे मला जे करायचं आहे काम ते करायचं, जर निवडणुकच लढवायची असती तर मी वसई माझं कार्यक्षेत्र निवडलं असत. मी माझं कार्यक्षेत्र सगळा आदिवासी भाग घेतला नसता की जिथे मी आयुष्यात कधी उभा राहू शकत नाही. तुम्ही माझा प्रवास पाहाल तर तो प्रवास हा या दिशेने आहे की जिथे मी निवडणुकीला उभा राहू शकत नाही. असे किती लोक आहेत की जे राजकारणात आहेत परंतु निवडणुकीचं क्षेत्र जे आहे ते सोडून ते इतर ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करतात. तर माझ्या आयुष्याचं लक्ष आदिवासी विकास हे आहे. निवडणुका लढणं आमदार होणं हे माझं काही लक्ष नव्हतं, ते लक्ष असणार नाही. त्याचं कारण मी आमदार जेव्हा झालो विधानसभेत पहिल्यांदा 2009 मी निवडून आलो त्यावेळेला तुम्हाला सांगायला मला हे निश्चितपणे आनंदही होईल आणि खेदही होईल की 5 वर्ष संघटनेच्या लोकांना मी माझ्यासाठी वापरलं. मी संघटनेकरता नाही करू शकलो काही. वसईचा सगळा लढा हा श्रमजीवी संघटनेच्या ताकदीवर मी लढलो. मग लाठीचार्ज असेल, मानवी साखळी असेल, 90 किलोमीटर चालणं असेल, काही असेल, रास्ता रोको असेल, जेलमध्ये जाणं असेल, त्यात वसईच्या जनतेपेक्षाही माझ्या श्रमजीवी संघटनेचे लोक मोठ्या प्रमाणात होते. कारण भाऊ तिकडे आहे म्हणून आपण गेलं पाहिजे. त्यामुळे संघटनेची मदत मला झाली. माझी मदत संघटनेला मी काहीच करू शकलो नव्हते. म्हणजे मी आमदार असताना संघटना जिथे होती तिथे थोडा काही काळ थांबली कारण त्यांचं इथलं काम सोडून ते माझ्यासाठी धावत वसईला येत होते.
म्हणजे माझ्यासाठी विधानसभा लढणं म्हणजे पुन्हा त्या कार्यक्षेत्रामध्ये अडकून पडणं असं आहे. जर आवश्यकताच असती तर मी काही त्या संघर्षाला घाबरत नाही, कारण मी 94 पहिल्यांदा निवडणूक लढलो ती हरलो, 2000 लढलो ती हरलो, 9 जिंकलो, 14 हरलो. त्यामुळे हार जीत हा माझ्यासमोर प्रश्न नाही. लढायचं म्हटल्यानंतर लढायचं, मग तो हार होते का जीत होते याचा आपण कधी विचार नाही. माझा मुद्दा असा होता, तुम्ही हितेंद्र ठाकूर त्यांना खूप मोठा विरोध करत होता, खूप मोठा संघर्ष त्यांच्या विरोधात करत होता. आता त्या संघर्षाची धार ही बोथट झाली आणि वसईचं रणांगण सोडून तुम्ही जवाहरकडे पळाल. थेट आरोप आहे की तुमचा सत्ता कट केलेला आहे. ठाकूर तिथे जिंकलेले दिसतात कारण आता वसईमध्ये त्यांना विरोधात राहिलेला नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं की माझ्या जीवनाचं ध्येय हे ठाकूरांच्या पुरतं सीमित जमी केलं तर फारच अवघड परिस्थिती होईल. मी एका व्यापक उद्दिष्टाकडे व्यापक दृष्टीनं काम करतो. वसईमध्ये मला संघर्ष करावा लागला ठाकूरांच्या विरोधामध्ये, कारण त्यावेळेला ठाकूरांच्या विरोधी बोलणार कोणी नव्हतं. आणि ठाकूरांची त्या काळाची सगळी जी काही मक्तेदारी, हुकुमशाही, दादागिरी ही जी काही होती ती मला आनंद आहे की मी 94 एकटाच 5 लोकांना घेऊन निवडणूक लढवत होतो. एकटाच अपक्ष म्हणून होतो. माझ्या गाडीवर एक आरमाडा गाडी होती, त्याच्यावरती स्पीकर बसवला, जुनी गाडी एकाने दिली होती, त्या स्पीकर बसवला आणि त्या स्पीकर म्हणून आम्ही संपूर्ण वसईचे पूर्ण वसई तालुका हा त्यावेळेला मतदारसंघ होता. तर मी फिरत होतो, मला माहिती आहे मी पडणार आहे. मी काँग्रेसच्या व्यासपीठावर जाऊन काँग्रेसच्या व्यासपीठावर भाषण करत होतो की काँग्रेसचे असाल तर काँग्रेसला मत द्या, मला नाही दिलं तरी चालेल, पण इथेच ठाकूरला नका. शिवसेनेच्या व्यासपीठावर जाऊन तेच सांगत होतो की शिवसेनेचे असाल तर शिवसेनेला मत द्या, मला नका देऊ, पण इथेच ठाकूरला नका. त्यामुळे मी पडणार मला माहिती होतं, पण मला बुलंद आवाज करायचा होता. आणि त्यावेळेला 3 त्याच्या दहशतीचं स्पष्ट कारण असल्यामुळे 3 निवडणूक पुढे गेली. वसईच्या आणि संपूर्ण आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एकमेव घटना 3 निवडणूक पुढे ढकलावी लागली. म्हणजे माझा तिथे विजय झाला होता. किती दहशत आहे त्यावर मला अनेक लोक विचारायचे की दहशत 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 आहे कुठे, म्हटलं दहशत अशी दिसत नाही, ती हवेसारखी आहे, ती जाणवते. त्यामुळे त्या दहशतीला मला टक्कर देता आली हे. आणि आजही जर त्यांनी त्या पद्धतीची दहशत दिली तर आमच्या संघटनेचे लोक मी केव्हाही तयार आहे, त्यांना निवडणूकच लढली पाहिजे असं नाही. आता दहशत नाही आहे, दहशत नाही असं म्हणत नाही. आता त्यांचं पूर्वीचं जे होतं ते आता वेगळंच झालेलं आहे. याचं कारण पूर्वी त्यांना गुन्हेगारी करावी लागत होती, कारण पार्श्वभूमीच गुन्हेगारीची आहे. नंतर त्यांच्यातले कार्यकर्ते जे आहेत ते सगळे आर्थिकदृष्ट्या सबल झाले सत्ता सगळ्या आल्यामुळे, आणि प्रत्येक वेळेला सत्तेबरोबर राहिल्यामुळे त्यांचा फायदा होत गेला. असं एकही काळ गेला नाही की ज्यावेळेला ते सत्तेबरोबर राहिले नाही. उदाहरणार्थ हे सरकार असताना सुद्धा ज्यावेळेला शिवसेना सोबत नव्हती त्यावेळेला यांनी पाठिंबा दिलाच होता. त्यामुळे सत्ता भाजपची आहे का काँग्रेसची आहे का राष्ट्रवादीची आहे सेनेची आहे याचा प्रश्न नाही, ते सत्तेबरोबर राहतात, कारण सत्तेशिवाय त्यांना जगताच येणार नाही. त्यामुळे निवडणूक वसईतली लढणं हे माझ्या दृष्टीने फार छोटी गोष्ट आहे. त्यामुळे आता पत्ता कट करणं वगैरे जर माझा मला लढायचंच असतं तर मी एवढा कमजोर नाही आहे की मी लढू शकणार नाही. म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांच्याशी माझे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध आहेत आजही आहेत. मग मी त्या दोघांना सांगितलं असतं की मला लढायचं आहे, तो कोणी नाकारलं असतं मला, तो प्रश्न नाही आहे. माझ्यासमोर असं आहे की जर ठाकूरला लढवण्याची जबाबदारी ठेका मी एकट्यानेच घेतलेली नाही आहे, असं कोणी घेत असेल तर आनंद आहे मला. आपण हे पालघर जिल्ह्यातील जे राजकारण आहे ते आता आम्हाला अकर्णीय असं झालेलं दिसतंय की शिवसेना भाजप यांची युती जर झाली तर 3 जागा येतील असं वाटलं होतं, आता शिवसेना 4 जागा दिल्या गेल्या. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहात. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका भारतीय जनता पक्षाची नाही आहे, आणि शिवसेना मुख्यमंत्री जवळचे आहात. मुख्यमंत्री भाजपचे ते निवडून आल्यापासूनच विधानसभेत आल्यापासून त्यांचे माझे संबंध आजचा संबंध नाहीये. प्रश्न काय आहे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मत असं आहे, मी तुम्हाला माझं मत सांगत नाही, मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं जिल्ह्यातलं मत जे आहे ते सांगतो की एक तर ही जागा जिंकली भाजपने पोटनिवडणुकीमध्ये, सेना त्यावर मागे होती आणि या मुख्य जनरल इलेक्शन मध्ये ही जागा सेनेला दिली, त्याला भाजपचे लोक नाराज होते. हो, परंतु तरी सुद्धा सगळ्यांनी एकत्र येऊन निवडून आणलं.
त्यामुळे त्यांना अशी अपेक्षा होती त्यावेळेला की आपण आपला रेडी खासदार जर सेनेला दिला असेल तर सेना आपल्याला 4 जागा भाजपला देईल आणि 2 सेना देईल. आता झालेलं उलट, आता भाजप 4 लढते, भाजप 4 शिवसेना देते, 4 शिवसेना देते. पण हा माझा प्रश्न नाही, कारण हा त्यांचा 2 पक्षांचा प्रश्न आहे. जागा वाटपाचा काय असेल फॉर्म्युला तो मला कळत नाही. एक खासदार शिवसेनेचा, 4 उमेदवार शिवसेनेचे, हा जिल्हा आता शिवसेनेला त्यांनी देऊन टाकायचा असं दिसत. कारण काय? मग कारण काय मी तुम्हाला सांगतो ना, की कारण असं आहे की राज्यभरामध्ये शिवसेनेने जे काही जागा मागितल्या त्या जागा कुठे कुठे द्यायच्या याच्या संदर्भात चर्चा झाली असणार. आणि मग त्यामध्ये सर्वात दुर्बल असा कुठला जिल्हा आहे तर स्वाभाविकपणे पालघर आहे. पालघरला राजकीय राजकीय दृष्ट्या मी म्हणतो की सर्वात दुर्बल असेल कि ज्याचा आवाज फार पोहोचू शकत नाही तो आपला पालघर गरीब बिचारा आदिवासी जिल्हा आहे. त्यामुळे काय ऍडजस्टमेंट सकाळचा असेल ते इकडे करा, त्याचा विचार असू शकेल. मला कल्पना नाही. आमचं असं म्हणणं आहे किंवा पालघर जनतेचं असं म्हणणं आहे की हितेंद्र ठाकूर यांना पुढे चाल दिली मुख्यमंत्र्यांनी, त्यांना 2 जागा ह्या अंगण दिल्या जमा झाल्या. पण तिथे भाजपचा उमेदवार लढत नाही, भाजप आतून त्यांना मदत करेल असं मला वाटत. हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या उमेदवारांना भारतीय जनता पार्टी आतून सपोर्ट करेल, शिवसेनेचा घात करेल. त्यांचे 2 शेवटी भारतीय जनता पार्टीला युतीचा धर्म पाळतील, युतीचा धर्म पाळतील. हितेंद्र ठाकूरना पाडण्याचा प्रयत्न करतो. समाजवादीची भूमिका काय असते? समाजवादीची भूमिका मी तुम्हाला सांगितलं तसं की सर्व उमेदवार वगैरे जाऊन जाहीर झाल्यानंतर समाजवादी, कारण त्यांच्या समाजवादीच्या म्हणण्याप्रमाणे असं की आपल्याला मांडव घालायचं नाही, आपल्याला नाचायला जायचं, आपल्याला काही काय करायचं. त्यामुळे पहिल्यांदा मांडव वगैरे घालून होऊ जाईल, मग कोणाच्या मांडवात नाचायचं ते करून भूमिका आहे. भाजपच्या विरोधात तुम्ही प्रचार करू शकता? शिवसेना भाजपच्या विरोधात प्रचार करू शकता? मी व्यक्तिगत तो मुख्यमंत्र्यांचा मित्र आहे आणि संघटना ही मी तुम्हाला सांगितलं की तरुणांनी विचार करू, कारण संघटना असे कुठे नाही पालघर दिले तर पालघर आहे, खाणार नाशिकचा भाग आहे, रायगडचा भाग आहे, मुंबईचा भाग आहे. त्यामुळे संघटनेला या सगळ्याचा विचार करू, संघटनेचे पदाधिकारी बसतील तेव्हा ते सगळे उमेदवार वगैरे जाहीर झाले मग ते बसून ते एकत्रित विचार करतात आणि त्यामध्ये ठरवतात काय करायचं काय नाही. विचार दोन्ही पलीकडचा असू शकतो. संघटनेचा विचार कसा असेल, मी असं निर्माण म्हणतो की संघटनेला माझ्या त्यांनी मागितला तरी सल्ला देतो, न मागितलेला सल्ला नाही शक्यतो. संघटनेला काय कुणालाही देतो समजीचा सल्ला जो आहे त्याचा जो पाठिंबा जो आहे तो पेंडिंग राहील, तो ऐनवेळ घेतला जाईल. शेवटचा प्रश्न की महाराष्ट्रात चाललंय तुम्ही राजकारण गेली अनेक वर्ष बघताय की विरोधी पक्ष हा शिल्लक ठेवायचा नाही असं काहीतरी मुख्यमंत्र्यांचं धोरण दिसत आहे आणि मोठ्या प्रमाणावर शिवसेना भाजप आहे, काँग्रेस राष्ट्रवादीची लोक येत आहेत, विरोधी पक्ष शिल्लक राहील असं तुम्हाला वाटतंय? असे मुख्यमंत्र्यांना आपला पक्ष वाढावा असं वाटून स्वाभाविक कुठला कुणाही राहतो. प्रश्न आपला पक्ष सोडून दुसऱ्याकडे राहणार, कारण माझ्या आयुष्यामध्ये मी काँग्रेस पक्षही पाहिलेला आहे की 1977 मध्ये इंदिरा गांधींना सर्व कडे प्रभाव त्यांचे स्वतःचे कडे प्रभाव होते आणि काँग्रेस पक्ष प्रचंड पिछाड होईल आणि जनता दल जनता पार्टी करायला सत्य राहील जी नंतर 18-19 महिन्या टिकली असेल आणि नंतर पुन्हा त्यावेळेला किंवा त्याच्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षांतर करून हे लोक गेलेले नव्हते. अगदी इंदिरा राजीव गांधींच्या वेळेला राजीव गांधी प्रथम पंतप्रधान झाले त्यावेळेला काँग्रेसचे संसदेकडे सर्वाधिक प्रतिनिधी होते, पण इंदिरा गांधींच्या हत्येची पार्श्वभूमी होती, त्यामुळे एक सहानुभूती सुद्धा प्रचंड प्रमाणात होती. त्यावेळेस मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाली असं काही झालं नाही. आताचा काळ इतका बदललेला आहे की सत्ता हेच सेवेचं साधन आहे,
असं झालेलं आहे. आणि त्यामुळे ही जी स्थितांतरी झाली आहे बदलत्या काळाचा परिणाम आहे असं म्हणजे हे लोकशाहीला घटत नाही किंवा विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही. विरोधी पक्ष हा लोकशाहीमध्ये फार महत्वाची भूमिका आहे. म्हणजे जिथे विरोधी पक्ष नाही त्या ठिकाणची अवस्था कशी नव्हती. तर हे काम विरोधी पक्षांना विरोधी पक्षाची जबाबदारी आहे की विरोधी पक्ष टिकवला पाहिजे. सत्ताधारी पक्ष केव्हाही विरोधी पक्षाला संपवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे विरोधी पक्षाला जिवंत होण्याचं काम सत्ताधारी पक्ष करणार नाही. कुठलाही सत्ताधारी पक्ष करणार हा विरोधी पक्षाचा गुणवत आहे. तिथे आपले शिलेला अध्यक्ष असतील ते टिकू शकत नाही. याचं कारण त्यांना इतर आता वैचारिक असं काही फारसं राहिलं. त्यामुळे हे जे चांगलं आहे हे त्याचा परिपाक आहे. म्हणजे याचा विचार विरोधकांनी करावा लागेल की आपले लोक इतकं मोठ्या प्रमाणात पक्ष सोडून जातात तर आपलं चुकलं आहे. त्यांनी त्यांनी भाजपला दोष देण्याचा अर्थ असं नाही. कारण ते कुठलाही पक्ष वाढवण्याकरताच प्रयत्न करणार. तुम्ही तुमचा पक्ष टिकवू काय शकत नाही याचं आपलं चिंतन हे विरोधी पक्षाने केलं पाहिजे. आणि ते लोकशाहीला मला असं वाटतं की साधे बाळगली विरोधकांनी जो विचार केला. धन्यवाद. मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलवर आपण विवेक पंडित यांची मुलाखत पाहत होतात. सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे दिली आहे. ही मुलाखत जर तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ नियमित पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.